नंदिनी, नंदिनी काय झालं तुला? इथे का पडलीयस अशी? राजवीर सकाळी झोपेतून जागा झाला तेव्हा त्याला दरवाजाजवळ नंदिनी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसून आली. राजवीर धावतच तिच्या जवळ पोहोचला. नंदिनी, ए नंदिनी. नंदिनीच्या साडीचा पदर कार्पेटवर पसरला होता. मागे बांधलेले केस विस्कटले होते. मनगटातल्या एक दोन बांगड्याही तुटून त्यांच्या काचेचे तुकडे पसरले होते. तुटलेली एक कड राजवीरने तिच्या हातातून काढून बाजूला फेकली. काय झालं असेल नंदिनीला? त्याने तिला उचलून पलंगाच्या दिशेने नेलं. झोप आणि त्यात बेशुद्धावस्था. रात्रभर अंगावर पांघरून नसल्याकारणाने तिचं शरीर गारठलं होतं. पलंगावर झोपता क्षणी राजवीरने तिच्या अंगावर पांघरून घातलं. गारठ्याने तर झालं नसेल ना हे? पण ही नेमकी तिथे कशी? राजवीरने पटकन एक दोन वेळा टेबलवर ठेवलेली बेल वाजवली. खाली रघु गाडी पुसत होता. गाडी पुसता पुसता त्याची नजर सारखी समुद्राकडे, त्या पाषाणावर जायची. रात्रीचा प्रसंग त्याला आठवत होता. जे काही त्याच्या दिशेने आलं होतं ते नक्कीच त्या समुद्रावरून आलं होतं. अलीकडे झुडुपांची रांग थरथर कापायची. त्यांनाही आपली जागा सोडता येत नसायची भीतीने. तिकडे न पाहिलेलं बरं असं म्हणत रघुने गाडी पुसता पुसता सहज एक नजर तुळशीवर फिरवली. त्याच्या नजरेतून काहीतरी सुटलं, पण त्याने ओळखलं, तुळशीचं रोपटं. एक बदल दिसत होता त्या रोपट्यात. सकाळी सकाळी ही ताजी तवानी, अगदी हिरवीगार, टवटवीत पानं आपल्या देठापासून हालचाल करत होती. जशा काही त्यांनी आपल्या मानावरती केल्या, श्वास घेतलाय. अन्यथा रात्री, रात्रीच्या काळोखात सावजाला शिकाऱ्यापुढे सुटून जाण्यासाठी, टिकून राहण्यासाठी ज्याप्रमाणे मरणाचं सोंग घ्यावं लागतं, अगदी तसंच ही तुळस देखील रात्री. रघु, मालिनी अम्मा. राजवीरने दोघांच्या नावाने हाका मारल्या. साहेब बोलावताय हे बघून दोघही हातातलं काम सोडून धावले. पायरीने वरती पोहोचले आणि खोलीच्या दरवाजात येऊन बघतात तर काय. नंदिनी बेडवर आहे आणि राजवीर तिच्या शेजारी तिचा हाताचा तळवा हातात घेऊन त्यावर आपला हात घासतोय. तिला उब देण्याचा प्रयत्न करतोय. बघताय काय, तिच्या पायांच्या तळव्यांवर हात घासा लवकर. तसा रघुने थोडा संकोच केला, पण मदतीची गरज होती म्हणून तोही पुढे आला आणि त्याच्यासोबत मालिनी अम्मा देखील. दोघांनी मिळून नंदिनीच्या तळव्यांना उब द्यायला हाताने तिचे तळवे घासायला सुरुवात केली. अंबाई ग, हे काय झालं अचानक बाईसाहेबांना? मालिनी अम्मा मध्येच उठली. मी जाऊन पटकन गरम पाणी आणते, नाहीतर चहा आणते, खाली तयारच आहे, असं म्हणत ती उठून धावली. बघता बघता नंदिनी शुद्धीवर यायला लागली. अचानक हा गारठा तिच्या अंगात हेवताप भरण्याची शक्यता होती. नंदिनीने डोळे उघडलेले पाहताच राजवीरने उसासा सोडला, तिच्या कपाळावर हात ठेवला. काय झालं होतं रात्री? तू इथे नव्हतीस, तिथे दरवाजात काय करत होतीस नंदिनी? रघुने ते ऐकलं. मला काही आठवत नाहीये मी तिथे कशी गेले. हां, मला स्वप्न पडलं होतं बहुतेक. ती माळ्यावरची खोली, तो दरवाजा उघडला होता, तो उंदीर, कोणीतरी मला घेऊन गेलं होतं तिथे. नंदिनी असंबद्ध बडबडत होती. राजवीरला कळून चुकलं की हे तापाचं लक्षण असू शकतं, पण तिचं अंग तर अजूनही थंडगार लागत होतं. पण मग ते स्वप्न? काल जे काही ती म्हणाली की घरात कोणीतरी आहे, त्यामुळे तिला स्वप्न पडलं असावं. साहेब, बाईसाहेबांना झोपेत चालायची सवय आहे का? रघु म्हटला. त्याने ओळखलं, पण राजवीरने आजवर कधीच नंदिनीला झोपेत चालताना पाहिलं नव्हतं. तिच्यावर कसल्या प्रकारचा ताण? राजवीरने पटकन आपला स्टेथोस्कोप काढून घेतला आणि आपल्या कानात लावला.
नंदिनीचे छातीचे ठोके तपासले, तेही जरा मंदावले होते. तेवढ्यात चहा आणि नाश्ता घेऊन मालिनी अम्मा वरती आली. नंदिनीच्या पोटात काही नसेल आत्ता म्हणून ती अशी वीक असेल का? आणा ते इकडे. राजवीरने ती चहा नाश्त्याची प्लेट घेतली आणि ती बाजूला ठेवून त्यातून चहाचा एक कप उचलून तो नंदिनीच्या ओठांशी लावला. ती हलकेच मान वर करून चहाच्या कपापर्यंत पोहोचली. एक दोन घोट आत जाताच तिला जरा बरं वाटू लागलं होतं. राजवीर, मला खरंच आठवत नाहीये मी तिथे कशी गेले. मला किंचित आठवतंय, जसं की मी एकटी चालत गेलीय. माझ्या हातामध्ये एक मेणबत्ती आहे. तो अंधार, तो माळ्यावरचा दरवाजा, तो दरवाजा उघडला होता. नंदिनी, कालच तुला सांगितलं नाहीये का तो दरवाजा बंद आहे आणि त्याला कुलूप घातलं होतं की आम्ही. हो ना रे रघु. होय बाईसाहेब, मला तर वाटतंय साहेब की ताईंनी तोच विचार डोक्यात घेतला असणार. नाही, मी खरं बोलतेय. हवं तर तुम्ही जाऊन बघा, तो दरवाजा उघडाच आहे. आणि आणि हो, मला आठवलं, ते कुलूप, त्या शिडीला ते कुलूप नाहीये, ते तुटून पडलंय. तुम्ही स्वतःच बघा, माझ्या समोर पडलंय ते. नंदिनीचा काहीसा ताबा सुटला होता आणि ती डेस्परेटली त्यांना त्या जागी जाऊन तपासायला सांगत होती. रघु, मालिनी अम्मा, जा तुम्ही दोघं जा आणि बघून या, राजवीर म्हणाला. तसे दोघंही बाहेर पडले. बाहेर येताच मालिनी अम्मा आणि रघु दोघांनी त्या दिशेने वाट धरली. रघु आधी पोहोचला आणि त्याने पाहिलं तर जमिनीवर एका कोपऱ्यातच ते कुलूप उघडं पडलं होतं. त्याचा आकडा घनातून बाहेर आला होता. रघुने पुढे होऊन ते उचललं. लावलं होतंस ना कुलूप रात्री? मालिनी अम्मा जरा संशयाने म्हणाली. रघुला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण कुलूप लावून देखील ते आता उघडलं होतं आणि त्याच्या हातात होतं. कुणी तोडलं असेल तर? या विचाराने दोघांचंही अंग भीतीने शहारलं. जर कुलूपच खराब असेल तर? रघु पुढे म्हणाला. रघु! राजवीरने हाक मारली. तसा रघु पटकन तिथून धावला. मालिनी अम्मा मात्र त्या माळ्याच्या शिडीच्या चौकटीला एकटक बघत उभी होती. रे बसवराजा, रक्षा कर रे, असं म्हणत मालिनी अम्मा तिथून निघून आली. बघा, सांगितलं नव्हतं मी कुलूप तुटलंय म्हणून. रघुने ते कुलूप आणून राजवीरला दाखवलं. तुला आठवत कसं नाहीये मग रात्री काय घडलं ते? मला नाही माहीत, सगळं तुटक आहे, पूर्ण काही आठवतच नाहीये. पण राजवीर, मी म्हणते आठवण्याची गरजच काय? मी इथून आता बाहेर न पडता सांगितलंय की ते कुलूप. नंदिनी, अगं ते खराब असेल, तुटून पडलं असेल, त्यात काय एवढं? आणि तुझी तब्येत आजकाल मला जरा विचित्र वाटते. माझी तब्येत विचित्र वाटते तुला राजवीर? विचित्र तर हे घर आहे. कधी मांजरं घरात शिरतात, तर कधी कोणी अचानक बेल वाजवतं, तर कधी वाटतं या घरात आसपासच कोणीतरी भटकतंय, पण दिसत नाहीये. नंदिनी, इथे जनावरांची ये जा चालूच राहणार ना? अगं जंगली भाग आहे हा, आणि त्यात तू एवढं मनावर का लावून घेतेयस? हळूहळू सवय होईल, आणि इथे बाबांचीही कामं नाही आहेत, तर मग शांत राहा ना जरा. इकडे तिकडे फिर हवं तर समुद्रावर जात जा, वेळ घालवायला शीक नंदिनी. रघुला समजलं हे नवरा बायकोमधलं संभाषण आहे, पण रघुने नंदिनीच्या तोंडून जे ऐकलं ते, ती म्हणाली, असं वाटतं घराभोवती कोणीतरी भटकत राहतं. रघुची नजर शून्यातून फक्त भीती उघडून काढत होती. त्याच्या खांद्याच्या हाडांना देखील गारठा जाणवत होता. आता तो ज्या दरवाजात उभा होता त्या दरवाजाच्या मागे स्टडी रूम होती. त्या स्टडी रूममध्येही कोणीतरी उभं आहे असं त्याला भासत होतं. त्याने पटकन मागे वळून देखील पाहिलं. साहेब, मग आज येणार नाहीत का हॉस्पिटलला तुम्ही? रघुने विचारलं. असं कसं नाही, काम सोडून कसं चालेल, जावं तर लागणारच आहे. नंदिनी, काही झालेलं नाही आहे, तू बस नाश्ता कर आणि थोडंसं फिरायला जा, मग बरं वाटेल तुला. चल, मी आवरतोय आता. नंदिनीने डोळे बंद करून फक्त उपहासाने मान हलवली. जे करायचं ते कर तुला. जर घरात कोणी लपून बसलं असेल तर त्याला मी शोधून काढेन. हे घर माझं आहे.
रघुला नंदिनीचं असं साहसपूर्ण उत्साही बोलणं पटलं, परंतु या घरात जी आहे ते काही साधारण आहे का? राजवीरने जवळजवळ नंदिनीचं म्हणणं दुर्लक्षित केलं. त्याला हॉस्पिटलला जायला उशीर होत होता. तो आवरून रघुसोबत बाहेर पडला. कार फाटकाच्या बाहेर पडली. नंदिनी डोळे मिटून एक हात डोक्यावर ठेवून छताकडे एकटक पाहत विचारात पडली होती. तिच्या मनात रात्री जे काही तिच्या स्मृतीच्या परस्पर घडलं होतं त्याचं विचारचक्र कधी उलट तर कधी सुलट फिरत होतं, पण त्याला कुठल्याही प्रकारची दिशा मिळत नव्हती. अचानक श्वासागणिक तिचे काळजाचे ठोके त्या विचारचक्राच्या बदलत्या दिशेने वाढत जात होते. मेंदूमधील संवेदना तिला एक सूचना देत होती. पांघरुणात असून देखील सर्वांग काटेरी निवडुंगाने भरलं जात होतं. धोका, ती सूचना धोक्याची होती. धोक्याच्या त्या घंटा जोर जोरात खणाणत होत्या. तिच्यासोबत रात्री जे काही घडलं त्याचा अर्थ काय निघत होता? तिच्या परस्पर तिच्या देहाचा तिच्या आत्म्याचा वापर करून घेण्यात आला होता. त्यात कोणी अनुमती घेतली नव्हती. त्या काळात तिची चेतना कोणत्या अनामिक मितीमध्ये हरवली होती? तिच्या शहाणपणाच्या दृष्टीने त्या काळोखाच्या समुद्रात उठलेलं ते अनाकलनीय अगम्य असं अनोळखी वादळ तिच्या या साधारण मानवी जीवनाच्या विश्वात प्रवेश करत होतं. कुठेतरी चूक होतं, काहीतरी खटकत होतं, पण हातात येत नव्हतं. जसा वाळवंटात जमिनीत वाळूचा साप दडून बसावा, आणि आपले धारदार नजरेचे दोन डोळे घेऊन त्याने आपल्यावर लक्ष ठेवावं अशीच नंदिनीला जाणीव झाली होती. नंदिनीच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून पलीकडे स्टडी रूमचा दरवाजा होता आणि ती रूम उघडी दिसत होती. स्टडी रूममधील सगळे पडदे लावण्यात आले होते म्हणून त्या खोलीमध्ये अंधार होता. नंदिनीने विचार करता करता मान तिकडे वळवली. तशी तिची मान स्थिर झाली आणि नजर त्या खोलीमधील बैठकीच्या पलीकडे कोपऱ्यातील अंधारात पडली. तो कोपरा काळोखात होता आणि त्याच्या शेजारीच बंद टेबल लॅम्प होता. त्या टेबल लॅम्पच्या कोपऱ्यापाशी नंदिनीने पाहिलं, एक गोलाकार आकृती होती. जसा मस्तकाचा वरचा भाग दिसावा तसा काळोखात ती आकृती हालचाल करायचा प्रयत्न करत होती. कधी मागे तर कधी पुढे सरकत होती. नंदिनीला डोळ्यांवर विश्वास बसेना झाला होता. डोळ्यांची चकमक होती का? वास्तविकतेच्या पडद्यावर उमटवलेलं हे आभासी दृश्य, याचा अर्थ नेमका काय होता? काही होतं का तिथे जे आपलं अस्तित्व आहे हे भासवण्याचा प्रयत्न करत होतं? नंदिनीचे पाय जणू पलंगावर थंडगार पडले होते. काही केल्या तिला जागेवरून हलायला जमत नव्हतं. समोरच्या खोलीच्या अंधारात उभी ती आकृती हळूहळू आपला आकार वाढवत होती. गुडघ्यात मुडपून बसलेलं ते पायावर उभं राहण्याच्या बेताने वाढत होतं. 5 फूट, 6 फूट, हळूहळू ती भिंत देखील कमी पडत होती त्याला. नंदिनीचे श्वास वाढले होते. त्या खोलीमध्ये ती एकटीच होती. तिच्या उजव्या हाताला ठेवलेला तो आरसा हवेने जरा पुढे मागे झुलला. त्या धातूच्या कड्या चरकन चरकल्या. ते समोरून भिंतीचा आधार घेऊन बाजूला सरकत पडद्याच्या दिशेने निघालं होतं. त्याची अदृश्य प्रतिबिंबाची हालचाल मात्र त्या आरशामध्ये कैद होत होती. त्या पडद्याला फुगीर आकार आला होता. ती आकृती पडद्याआड उभी होती. इकडे आरशात देखील तेच दृश्य दिसत होतं. नंदिनीने आरशाचा चरकण्याचा आवाज ऐकला. तितक्यात त्या पडद्याचा तो फुगवटा भस्कन ओसरला. पडदे दोन्ही बाजूला सरकले होते आणि पुन्हा शांत झाले होते. नंदिनीने आजूबाजूला पाहिलं. तिची आरशाकडे पाठ झाली तर त्या आरशात दिसणाऱ्या पडद्याच्या दिशेहून आपले दोन हात पुढे वाढवत एक उंच आणि पायापासून मस्तकापर्यंत रक्ताने भरलेली ती महाभयंकर असुरी उपद्रवी थेट नंदिनीच्या अंगावर आपलं विद्रूप रूप घेऊन धावत येत होती. ती आरशाच्या जवळ पोहोचली होती न होती की तोच दरवाजात मालिनी अम्मा आली. बाईसाहेब, खाली येत आहे का? मालिनी पुढच्याच क्षणाला धाडकन दरवाजाला टेकली. तिची नजर आरशात गेली होती. तिला आरशात काहीतरी दिसलं होतं. किंचाळणं तिचा गुणधर्म नव्हता किंवा ते तिच्या स्वभावातही बसत नव्हतं. हा धक्का तिने आतल्या आत झेलला होता, मात्र तिचा चेहरा ते लपवू शकला नव्हता. बाईसाहेब, ते तिथं आरशात, आरशात बाईसाहेब,
मालिनीचा थरथरता हात उठून आरशाकडे बोट केलं. नंदिनीने देखील आरशात पाहिलं, पण आरशात फक्त रिकामी खोली आणि दरवाजात उभी मालिनी अम्माच दिसत होती. काय झालं मालिनी अम्मा, काय होतंय? ठीक आहेस ना तू? की तुलाही माझ्यासारखे भास होत आहेत? हं, स्वप्न पडतात म्हणे. नंदिनी यावेळी आरामात बेडवरची उठून उभी राहिली. काही क्षणापूर्वी तिच्या मनात जी भीती होती ती आता अचानक कमी होऊन तिच्यात बदल झाला होता. ती भीती कदाचित मालिनी अम्मावर स्थलांतर झाली होती का? तू हो खाली, मी आंघोळ करून खालीच येते. मालिनी अम्मा अजूनही आरशाकडे पाहत होती. आरसा हवेने पुढे मागे हलत होता. कशी बशी तिथून मालिनी खाली निघून आली. नंदिनीने देखील आंघोळ उरकली आणि ती पायरीने खाली जायच्या बेताने आली. मालिनी अम्मा तिची वाटच पाहत होती. बाहेर पडण्यापूर्वी नंदिनीने आपली एक छोटीशी पर्स सोबत घेतली आणि एक छत्रीही घेतली. मालिनी अम्मा मात्र तिलाच अस्वस्थ दिसत होती. बाहेर पडेपर्यंत तर तिने तिला काहीच विचारलं नाही. बाहेर पडल्यावर तिने सहज तुळशीचं एक पान तोडून आपल्या तोंडात टाकलं. घराला कुलूप घालून दोघीही मागच्या फाटकाकडे जायला निघाल्या. लाल दगडाच्या पायवाटेने मागचं फाटक गाठून दोघी जंगलाच्या वाटेला लागल्या. मागे तुळशीचं झाड मात्र हवेने थरथरत होतं आणि नंदिनीने तोडलेल्या त्या पानाच्या देठावर एक लाल ठिपका उमटला होता. हळूहळू तो गडद होत गेला, आणखी गडद, आणि त्या तुटलेल्या देठाच्या ठिकाणाहून एक लाल भडक द्रव पदार्थ खाली रोपट्यावर ओघळायला लागला. अगदी रक्ताप्रमाणे लाल भडक द्रव होतं ते. नंदिनीने चावून ते पान गिळून टाकलं होतं. दोघीही जंगलाच्या मार्गाने मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. तिथेच गर्दीमध्ये नंदिनीला दुरून आनंदजींच्या पत्नी मिसेस देवकती दिसल्या. त्यांची आणि नंदिनीची तिथेच नजरानजर झाली. नंदिनीने त्यांना हात करताच त्या तिच्याकडे आल्या. त्या दिवशी नंदिनीला त्यांच्याशी नीट बोलायला भेटायला जमलं नव्हतं. आनंद काका कुठे दिसत नाहीयेत? नंदिनी म्हणाली. अहो ते घरीच आहेत, आपला स्टडी रूममध्ये वेळ घालवतात नेहमीसारखा. मग स्वारी, आज काय खरेदी आहे? अहो जाऊ नका करू काकू, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, आणि ही औपचारिकता नका बाळगू. आनंद काका आमच्या मामनजींच्या ओळखीचे आहेत, म्हणजे ते आमच्यासाठीही वडीलधारेच आहेत, आणि मग तुम्हीही त्यातच येता ना? मिसेस देवकत्तेंची त्या दिवशीची भेट वेगळी होती, पण आता सहज त्यांच्याशी बोलून नंदिनीला त्या मन मिळाव आणि तितक्याच खुल्या मनाने संभाषण करणाऱ्या कळून आल्या. ही कोण म्हणायची? त्या दिवशी राहूनच गेलं की? ही मालिनी अम्मा आहे, आमच्या बंगल्यावर कामाला असते. कमालेबाई, इथे कामाला बायका मिळत नाही. पण तुला कसं? आणि तेही तुमच्या त्या बंगल्यावर? नंदिनीचं हसू जरासं ओसरलं. तिला त्यांच्या बोलण्याचा रोग समजला नव्हता. म्हणजे? मी नाही समजले. म्हणजे ही मालिनी अम्मा या गावातली तर नक्कीच नसणार. हो ना मालिनी बाई, पण काकू जरा स्पष्टपणे बोलाल का? मला काही कळत नाही आहे. आपण या गोष्टीवर एवढा भर का देतोय? नंदिनी, मी स्पष्टच बोलणाऱ्यापैकी आहे, पण ज्याच्याबद्दल मी हे सर्व कोडं घालते ती गोष्ट मात्र तितकीच अस्पष्ट आहे. जसे की धुक्यात ढग, मी सगळं काही सविस्तर सांगते, पण इथे नाही. तुम्ही दोघी माझ्या घरी चला. पण काकू, नकार नाही द्यायचा. मुलीसारखी आहेस तुम्हाला, आणि यांना देखील आवडेल तू आलीस तर. मी सगळं काही सांगते पुरी, पण तू सोबत आलीस तरच. नंदिनीने मालिनी अम्माकडे पाहिलं आणि मालिनी अम्माने देखील होकार दिला. मालिनी अम्माने मनोमन विचारही केला होता की त्यांना नक्कीच बंगल्याबाबतीत काहीतरी सांगायचं असेल. भाजी मंडई, मच्छी मार्केट, अंबी बाजार सगळं ओलांडून शेवटी तिघी रोडच्या कडेने चालत हिरवळीतून एका कच्च्या रस्त्याला वळल्या. समोरच एक टुंगदार घर होतं, आनंदजींचं. घर तर खूप सुंदर दिसतंय बाहेरून काकू तुमचं. अगं दगड मातीचंच तर आहे, बस प्रेमाने उभारलेलं आहे इतकंच. त्याच प्रेमाचा रंग तर चढलाय या भिंतीवरती. काकांच्या जिव्हाळ्याचं असेल नाही? बोलत बोलत तिघीही घराच्या दाराशी आल्या. बाहेरून मिसेस देवकत्ते यांनी एक दोन वेळेस दाराची कडी वाजवली, पण आतमधून आनंदजींचा काही प्रतिसाद आला नाही. गेले वाटतं फिरायला, नाहीतर गेले असतील त्या डॉक्टर गौतम नेमाणीकडे चेकअपसाठी. एकतर तो बिचारा रात्रपाळी करतो, तेही तुमच्याच हॉस्पिटलमध्ये. नाईटचा इन्चार्ज असतो ना, आणि मग हे सकाळी जाऊन त्याच्याकडून आपलं चेकअप करून घेतात.
यांना ना काही कळतच नाही. ओ, म्हणजे दिवसा राजवीर हॉस्पिटलमध्ये असतो तर रात्री हे डॉक्टर काय म्हणालात, नेमाणे, गौतम नेमाणे, ते रात्री असतात तर. हो. देवकत्ते काकूंनी किल्लीनी दरवाजा उघडला. आतमध्ये जवळजवळ सगळं फर्निचर सागवानी लाकडाचं होतं. त्यावर मखमली मऊ स्पंजचे कुशन्स होते. काकूंनी नंदिनी आणि मालिनी दोघींना सोफ्यावर बसायला सांगितलं आणि सामानाची पिशवी घेऊन त्या किचनमध्ये गेल्या. किचनमध्ये त्यांनी पटकन चहाला आंदण ठेवलं. काकू अहो, चहा कशाला, घेऊन आलो आहेत आम्ही चहा आणि नाश्ता. अरे असं काय, चहाला कोणी नकार देतं का? चहा तर चर्चेचा पाया आहे, त्याच्याशिवाय चर्चा मजबूत कशी होईल? आणि खास करून नाव तर खूप सुंदर आहे माझ्या बंगल्याचं, नाही काकू? त्यावर किचनमधून त्या फक्त हसल्या आणि चहा आणि बिस्किट ट्रेमध्ये मांडून ते घेऊन बाहेर आल्या. मध्येच मालिनी अम्मा उठली. तिने त्यांच्या हातून तो ट्रे घेऊन टिपॉय टेबलवर मांडला. तिघींनी आपापले कप उचलले आणि देवकत्ते काकू शेजारच्या एका सोफा खुर्चीत बसल्या. मुली, तुला कामासाठी बाई मिळाली याचा हेवा वगैरे किंवा कसलीही इन्सिक्युरिटी अशा गोष्टींचा भाग नाही आहे हा. मी त्या बायकांपैकी नाही आहे. मुळात मला नवल एका गोष्टीचा वाटतंय, पण हे तुझ्या पुढे बोलणं कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही. गोष्ट अशी आहे नंदिनी, काही गावात तर काही ठिकाणी क्वचितच अशा काही काही जागा आढळतात ज्यांना लोक घाबरून असतात. हो, असतात कुठे कुठे. मग तशीच एक जागा याही गावात आहे आणि ती जागा म्हणजे तुमचा बंगला कंचन महाल. नंदिनी, तू बाहेर कोणालाही विचार किंवा कोणत्याही बाईला जाऊन म्हण की कंचन महाल बंगल्यावर कामासाठी या. नंदिनीने काही न समजता मालिनीकडे पाहिलं. मालिनी अम्मा देखील गोंधळात होती. ते लोक सरळ सरळ नकार देतील. कंचन महालाचे मालक हे या गावातील सर्वात श्रीमंत आसामी असतील तरीही कोणी त्या जागी जायला तयार होणार नाही. आमच्या बंगल्यात घाबरण्यासारखं काय? नंदिनीचे शब्द तिथेच थांबले. तिच्या नजरेसमोरून सरकन घडलेल्या घटनांच्या चित्रांची पट्टी घुमली आणि आपल्या संशयाचे निरसन जर देवकत्ते काकू करत असतील तर आपण गप्पच राहिलेलं बरं आहे म्हणून ती गप्प बसली. कंचन महाल हा बंगला पछाडलेला आहे नंदिनी,